चिवड मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वरती पाहता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे झाला सा सूर्यास्त भासतो सांज पहा हाती उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे काय लय बघ पुढचं काय कळवते आता मला पण आठवण बलाक माला उडता भासे कल्प सुभांची माळची ते उत्तर येती अवनी वरती ग्रह गोलची एकमते काय छान कविता आहे ना काका म्हणजे बाबा बालकवींची कविता तुम्हाला होती अभ्यासात नाही मूर्खासारखीच पाठ केली मी काढवाला काय विचारतोस अरे आप्पांनी आमच्याकडनं पाठ करून घेतली कविता हो शाळेत होती आम्हाला आणि आम्हाला काय सगळ्या कविता होत्या की नाही त्याला चांगली चांगलीशी लय होती बघ अशी बाला कमाला म्हणजे होती की नाही तुला सांगतो 5-6 अकॅडमी होती कवितेची मला पूर्ण शिकव ना कविता ही नाही रे आता स्मरण शक्ती कमकुवत झाली ना पुरेशी आठवत नाही हेच कसं आठवलं हे म्हणजे आश्चर्यच आहे आहेस का रे कोण महादेवराव होते गेले अमेरिकेला फिरायला हे त्यांचे जुळे भाऊ आहेत अरे मीच तो महादेव इकडे कुळसड आहे मेला हा बरं झालं तुमच्या जर मातोश्री असतील घरात आणि त्या जर रिकाम्या असतील म्हणजे काही कामात नसतील तर त्यांना म्हणावं शंकरराव आलेले आहेत गोडभर चहा म्हणजे यांच्यासाठी आणि हे एकटे पिताना आम्ही कसे बघत बसणार म्हणून आमच्यासाठी घेऊन या शंकरराव आज कसं काय येणं केलं आपलं सहज बरेच दिवस झाले काय गाठ भेट नाही त्यामुळे म्हणलं जाऊन यावं आणि जरा चौकशा कराव्या अरे तुम्ही काय चौकशा करणार आणि आम्ही काय उत्तर देणार हा माळ ओवावी ना एखादी तशी आपली संकटा पाठीमागून संकट येतातच आहेत वाड्यात सुटका नाही तो मोरू काका आपली सूचना देतो आणि सावध करतो आता कुठलंही नवीन संकट अजून आहेतच का संकट विचारू नकोस रे शंकरा तू विचारू नकोस हे सगळे ना कर्मभोग आहेत ते भोगून सोसले पाहिजेत बघ हा असं आहे ते आता इतकी संकट सोसली नाही का आता एकच मोठं संकट येणार वाड्यावर त्याचं नाव आहे श्रीपाद अग्निहोत्री आणि त्या श्रीपादची सावली सुद्धा पडू नये असं वाटतं बाकी सगळी गजाननाची कृपा वाचव रे गजानना या वाड्याला त्या श्रीपाद पासून वाचव कुठे चाललास अनिल बाहेर अरे ते कळलं मला पण बाहेर म्हणजे कुठे संजनाला भेटायला अरे एकटीच असते ना तिथे एकदा कधीतरी घरी बोलव ना तिला बोलवेन कधीतरी आता तरी मीच जातो बर आणि आई ती घरी एकटीच असते हे सगळं मान्य आहे तुझ्या मनात जे चालू आहे ना तसं काही होणार नाहीये सईशी माझं लग्न जमत नाही म्हणून तुम्ही जोड्या नका जुळू प्लीज अरे मी लग्न करणार नाहीये कधी जातो पण नील अरे नील काय झालं तुला चक्कर येते सगळं घर गरगर फिरल्यासारखं होत मला काहीच सुचत नाहीये मी मरणार आहे आता मूर्खासारखं काहीतरी पडपड नकोस करायला सांगितले कोणी उपवास मी अन्नत्याग केलाय अन्नत्याग गांधीजीने केला होता ना तो अन्नत्याग अण्णा हजारे करतात तो अन्नत्याग हे जे काय तू सगळं करतेस ना सगळं मूर्खपण आहे कळलं ओरडू नकोस रे तिच्यावर आधीच काय अवस्था झाली आहे बघ तिची बस 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 झालं किती दिवस चालणार आहे तुझा अन्न त्याग कळालाही माहित म्हणजे
म्हणजे जोवर अभि मला लग्नाला हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी नाही जेवणार आहे. काय अगं बाळा असं काय बेड्यासारखं उपास करून कधी प्रश्न सुटतात का? सई अगं तू तरी सांग ना हिला. अगं आजी मी पण तिला तेच सांगते ती ऐकतच नाहीये. पण ए मंदिरा ए खोल डोक्यात काढून टाक आणि चल आधी जेवायला चल 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 नाही जेवायचंय. अगं असं उपाशी राहून काय करणार आहेस? मरून जाणार आहे मंदिरा. आई मी तुला खरंच सांगतेय ग माझं नाही ना झालं अभिषी लग्न तर मी नाही जगू शकत. आणि प्लीज असं नको ना बोलू. प्लीज असं बोलू नाही ग बाळा. ए बस बस हे रडणं बंद करा दी बंद करा रडणं. नाही फालतू काहीतरी बडबडू नकोस. वेड्यासारखं नाहीये बाबा. माझं लग्न अभिषी नाही झालं तर मला नाही जगायचंय. मला मरून जायचंय. कळलं कळलं. तू तू दे नंबर दे त्याचा. मी बोलतो त्याशी. दे नंबर. थांब 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 जरा. हा बोल. 97301 97301 6730 6730 चल मी ना तुझ्या आवडीचं थालीपीठ करते. हा खाऊन घे चल. अगं तो करतोय ना आता फोन. मग चल बरं खायला चल. आई तुला काय वाटत बाबांनी फोन केला रवी लगेच हो म्हणणार आहे का? मला नाही जगायचं गाजी मरणार आहे आता. गड्डंबार शास्त्रीय दृष्ट्या आपण कितीही नाकारलं तरी त्या महादेवरावांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे असं मला वाटतंय आणि म्हणून मी आज एक प्रयत्न करून बघणार आहे. हो पण त्यांनी कसली ओळख दाखवलेली नाहीये. हो पण त्यांनी वरद मूर्ते नमो नमः हे म्हणल्याचं तुम्ही ऐकलं. तसं बघितलं तर हा गणपती त्यांच्या सोबत कायम असतो पण त्या कधी असं स्तोत्र वगैरे म्हणल्याचं मला आठवत नाही. खरंय ना? बरोबर. क्रांतीबाई क्रांतीबाई ओ क्रांतीबाई या. मला बोलवलं. बसा. तुम्ही का आलायत? काही नाही सहज आलो तुम्हाला भेटायला. का? नाही तस मला शरूला भेटायचं होत. आहे का तो शरू? नाही ना मी सुद्धा त्याचीच वाट पाहते कधीपासून. आमच्या शरूला ना वेळे काळेचं काही बंधनच नाहीये. जितका वेळ मिळतो तितका आदिवासींसाठी गरिबांच्या सेवेसाठी क्रांती घडवून आणण्यासाठी. मला खूप अभिमान आहे शरूचा. खूप अभिमान आहे. त्याला असं पाहिल्यावर मी सुद्धा खूप प्रेरित होते. मला मला तसं हे असं त्याचं ध्येय आणि प्रेरित होणं खूप आवडतं. पण मग असं असताना आपण तो का नाही आवडत? आप्पा भेटले होते तुम्हाला? कुठे? तुम्ही नाशिकला गेला होता? नाही पण नाशिकला का? का म्हणजे काय? आप्पा नाशिकला असतात नाही तर ते काय इथे येणार आहेत गडचिरोलीला? नाशिकला आमचा खूप मोठा आमचा म्हणजे आता माझा काही संबंध नाही. माझ्या आप्पांचा नाशिकला खूप खूप मोठा वाडा आहे. त्यांनाच तर वन औषधी मी पाठवते ना नाशिकला. अच्छा अच्छा रोहिणी आणि महादेव मला सांगत होते. ते सुद्धा भेटले तुम्हाला? हा कुठे? इथे इथे आले होते ते. इथे कसं येतील ते? मी इथे आहे हे कुणालाच माहित नाहीये. असं काय करताय उषाताई? परवा नव्हतं का त्या बाई आल्या होत्या? तो बाबा आला होता. त्या बाई तर तुम्हाला पाहिल्यानंतर रडायलाच लागल्या. आणि तो बाबा त्या बाबांनी तुमच्या खोलीत जाऊन गणपतीची पूजाही केली. ते महादेव आणि रोहिणी नव्हते. ते वेगळेच कुणीतरी होते. आणि ते पुन्हा इथे आले तर घेऊ नका त्यांना इथे. हो ते खरंच रोहिणी आणि महादेव होते. तुमच्या लहानपणच्या आठवणी सांगत होते.
लहानपणी तुम्ही खूप गमती जमती केली असेल नाही? हो आम्ही खूप गमती जमती केल्या आहेत. आम्ही खूप खेळायचो. मी सर्वात लहान आहे ना म्हणून सगळेच माझं ऐकायचे. आणि महादेव तर माझा खूप लाड करायचा. म्हणून तो तुम्हाला भेटायला आले तेव्हा ते दोघेही रडत होते. तुम्ही का नाही गेला त्यांच्या बरोबर? कोणा बरोबर? ती बाई आणि तो बाबा. तो महादेव नव्हता. महादेव वेगळाच दिसतो आणि ती ती बाई सुद्धा वेगळीच दिसत होती. रोहिणी रोहिणी नेहमी 2 महिन्यात असायची आणि महादेव 16 असायचा. मंत्र म्हणतो तो नेहमी. आणि मग तुम्ही त्याला वरद मूर्ते नमो नमः म्हणून चिडवायचा बरोबर? तो माणूस त्या दिवशी अथर्वशीर्ष म्हणत होता ना तेव्हा मला खूप महादेवची आठवण आली. अहो तो महादेवच होता. तो महादेव नव्हता. किती वेळा सांगू मी तुम्हाला, तो महादेव नव्हता. महादेव महादेव वेगळाच दिसतो. आणि इतक्या वर्षाने तुम्ही भेटताय, सगळेच मोठे झाले, वेगळे दिसणारच. इतक्या वर्षांनी म्हणजे अशी किती किती वर्ष लोटून गेली आहेत? किती सकाळ लोटलाय असा? 2 वर्षापूर्वी मी वाडा सोडला. मी घरातून बाहेर पडले आणि 2 वर्षापूर्वीच मी शरू सोबत इथे आले. 2 वर्ष झाली याला. 2 वर्षात काय इतका बदलतो माणूस? हो 2च वर्ष झाली. दिनेश बोलतोय. नमस्कार. मंदिराचे बाबा अभिषेक बोलू शकतो का? बोलतोय. बोला. अरे काय बोला ना काय, बोला ना काय, बोलण्यासारखं ठेवलंयस काय तू? मग नका बोलू, मलाही काम आहे. बाय. एक एक मिनिट. काय पोर खेळ चालवलायस रे तू? आधी लग्नाला होकार देऊन नंतर नकार कसा देऊ शकतोस तू? कसा म्हणजे? जसा दिला तसा. ए बघ, तुझी असली फालतू उत्तर ऐकायला मी फोन केलेला नाहीये. कळलं? मग तुम्ही नीट बोला. नीट बोला म्हणजे? अरे नीटच बोलतोय मी. शेवटी मुलीचा बाप पडलो ना. बघ, मी एवढंच विचारायला फोन केलेला आहे तुला की तुझे एवढे सगळे प्रॉब्लेम्स होते तर तू आधी लग्नाला होकार का दिलास? पण मी आधी होकार दिला कारण मला आधी तुमची मुलगी चांगली वाटली होती. पण नंतर लक्षात यायला लागलं तिच्यातही तुमच्या एवढाच माज आणि मस्ती आहे. काय काय बोलतोयस काय तू? हे बरोबरच बोलतोय. अतिशय मुजोर आहे तुमची मुलगी. हिच्याशी जर लग्न केलं ना तर आयुष्यभर माझ्यावर दादागिरी करत राहील. कोण सहन करणार आहे? म्हणतात ना खांड तशी माती. म्हणून आत्ताच वेळ हातात आहे तोपर्यंत निर्णय घेतलाय. बघ, तुझी माझ्याबद्दलची काय मत आहेत ना तुझी तुझ्याजवळ ठेव. माझं काही म्हणणार नाही. पण या सगळ्याची शिक्षा तू माझ्या मुलीला का देतोस? तिनं तिचं सगळं खाणं पिणं सोडलंय, जेवण सोडलंय, माहितीये तुला? तू लग्नाला नकार दिलायस म्हणून. मग मी काय करू? मी नव्हतं सांगितलं तिला असलं काही करायला. खरंच खरंच तिला या सगळ्याचा धक्का बसलाय अभि. हो धक्का बसलाय. तुमचं नशीब चांगलंय म्हणून आत्ताच सांगितलं. लग्नानंतर घरी नाही पाठवली परत. असं करायची हिम्मत मग तुझी? हो आवाज खाली ठेवायचा. नीट बोलायचं. त्या असलं मोठ्या आवाजात वगैरे स्वतःच्या घरी मुलींसमोर त्या कदाचित घाबरून आदर ठेवून वगैरे ऐकत असतील तुमचं. माझा नाही संबंध, मी नाही ऐकून घेणार. कळतंय का? आणि यापुढे जर नीट सभ्य माणसासारखं बोलायचं असेल तरच फोन करायचा. मी काय देणं नाही लागत तुमचं. ठेवा फोन. हॅलो हॅलो हॅलो. काय प्रकार आहे अभि? दिनेशचा फोन होता ना? हो वाटेल तसं बोलायला लागले मला आवाज वगैरे चढवून. माझा काय संबंध, मी काय ऐकून घ्यायचं? सुनावलंय त्यांना मग गप्प बसलेत.
इन्स्पेक्टर साहेब परत परत कुणाचा फोन आला? नाही नाही, त्यावेळेस मी स्वतःहून आलो. नाही, मला वाटलं कुणीतरी परत फोन करून आमच्याबद्दल माहिती पुरवली का काय. नाही म्हणजे मी मला आजूबाजूला चौकशी केल्यावर कळलं की आपल्याकडे 4-5 महिन्यांपूर्वी कुणी तुळसा नावाची बाई राहत होती. खरंय का ते? तिचं काय? कुठे ती? माहित नाही, माझ्याकडे राहत होती खरं. पण एकदा म्हणली पोरीकडे जाऊन येते, म्हणलं जा, ती गेली. पुढं आपल्याला काय माहित नाही. बरं, तिची पोरगी कुठे? माझी मुलगी असल्यासारखं विचारताय तुम्ही? कुठल्या तरी तमाशाच्या फडावर राहत असं म्हणत होती तुमचा. बाकी आपल्याला काय माहित. अच्छा, म्हणजे तुळसा सुद्धा तमासगिरी नव्हती वाटत? हो. ती तुमच्याकडे का राहत? काय राहत होती म्हणजे? ठेवली होती मी तिला, आपल्या मर्जीने राहत होती. जोर जबरदस्तीवाला मामला नव्हता. काय बघता, गुन्हा केलाय का मी? दोन दोन लग्न करणं गुन्हा आहे, माहित नाही वाटत तुम्हाला? ठेवली होती मी तिला, लग्न केलं नव्हतं तिच्याशी, तशीच राहायची ती. जोर जबरदस्ती नव्हती, आणि आता ते बी नाही. कुठं राहती, काय करते, आपल्याला काय बी माहित नाही. आणि ह्याच्या पुढं असले फालतू प्रश्न घेऊन माझ्याकडे यायचं नाही. इथं यायचं नाही म्हणजे? मला असं काही संशयास्पद वाटलं तर मी इथं येणारच. इन्स्पेक्टर आहे, तुमचा नोकर नाही. इन्स्पेक्टर साहेब, येताना सर्च वॉरंट नाही तर अटक वॉरंट घेऊन यायचं. निघा. कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा शत्रुबुद्धे विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. मंजुळा, ए बाळा, काय ग अशी उदास बसलेस? दिवे लागणीच्या वेळेला असं बसू नये बाळा, कळलं का? काय झालं, झालं काय? काय ग पोरी, आता मी तुला परवाचा म्हणायला शिकवतो. हा, म्हणशील ना? हा, बोलेन ना. बोलेन नाही ग, म्हणेन म्हणावं, म्हणेन असं म्हणावं. काका, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? आता दिवे लागण्याच्या वेळेला बाहेर कुठे जातेस? दिवे लागण्याच्या वेळेला माणसांनी घरात यावं, तर बाहेर कुठे निघालेस? नाही तसं नाही, जरा 2-4 दिवस बाहेर जाऊन एक काम होतं ते करून आले असते. स्टार प्रभा यूट्यूब चॅनल बघत राहा, व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा.